बातमी. मराठी शिक्षण कायदा आणि मराठी भाषा विकास प्राधिकरण कायदा संमत करावा आदी मागण्यांसाठी काल राज्यभरातील अनेक संस्थांनी मुंबई धरणं आंदोलन केलं. याच पार्श्वभूमीवर ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी एमकेएनशी बातचीत केली. मराठी भाषा वाचवण्यासाठी स्वतः प्रयत्न करायला हवेत, आपण मराठीमध्ये बोललं पाहिजे असं म्हणत वर्षा उसगावकर यांनी मराठी विषयाच्या सक्तीसाठी निवेदनही दिलंय. पाहूयात त्या नेमकं काय म्हणाल्या. तुम्ही त्याविषयी काय सांगाल मराठी भाषा टिकवण्यासाठी? मराठी भाषा टिकवण्यासाठी घरात मराठी संस्कृती जपली पाहिजे. शाळेत मुलगा शिकतो इंग्लिश मीडियममध्ये, पण जेव्हा आम्ही सक्तीची ही मागणी केली आहे आमच्या शिष्टमंडळाने, मराठी भाषा इयत्ता 1 ते 12 पर्यंत सक्तीची झाली पाहिजे. त्यांना जोडाक्षर वगैरे लिहिता येत नाही, बोलता येत नाही, त्यामुळे मला वाटतं ही भाषा जेव्हा कंपल्सरी होईल तेव्हा व्याकरण चांगलं होईल मुख्य म्हणजे, आणि त्यांना मराठी भाषेची गोडी लागेल, मराठी साहित्याची गोडी लागेल. तर मला वाटतं प्रत्येक पालकाने मराठी साहित्य घरात ठेवलं पाहिजे. आपल्या लायब्ररीमध्ये संत वाङ्मय किंवा प्रवासाचं वर्णन म्हणा किंवा फिक्शन मनोरंजनाचं साहित्य, मराठी कविता आपल्यामध्ये किती, म्हणजे कुसुमाग्रजांची भूमी आहे आपली, नंतर केशवसुतांची भूमी आहे, तर ह्या सगळ्या साहित्याची ओळख आपल्या मुलांना त्यांनी करून दिली पाहिजे. तर भाषा टिकली. फक्त एक सण साजरा करून मराठी संस्कृती आत्मसात नाही करता येणार, ती रोजच्या जीवनात, जसं आपण मदर्स डे फादर्स डे एक दिवस करतो विसरून जातो असं नाही, ए प्रत्येक दिवशी मराठी दिन असला पाहिजे. दिवसाची सुरुवात मराठी भाषा बोलून झाली पाहिजे. आपल्या मित्रांशी सुद्धा बोलताना त्यांनी मराठी भाषा अवलंबली पाहिजे. त्याला मराठी, तुम्ही हिंदी का बोलता, तुम्ही इंग्लिश का बोलता मित्रांशी, त्यांना नमस्कार का नाही करत, हाय हॅलो असं का करता, नमस्कार हात जोडून करता येत नाही का, तर तुम्ही जीन्स घालता म्हणून तुम्हाला असं वाटतं की ते शोभून दिसणार नाही म्हणून तुम्हाला, तर हे केलं पाहिजे. सध्या भाषेसाठी साहित्य शिक्षण अशा क्षेत्रातील दिग्गज एकत्र आल्याचं पाहायला मिळत आहे. मराठी भाषेसाठी आणि भाषा टिकवण्यासाठी आता प्रयत्न करणं अतिशय महत्वाचं आहे.